म्हणजे हे जे आजार आहेत हे आजार हे विशेष असे इन्फेक्टिव आजार किंवा ज्याला आपण संसर्गजन्य आजार असे नाही आहेत परंतु ही आपल्या जीवनशैलीमुळे चुकीच्या जीवनशैलीमुळे हे आजार होतात अशा प्रकारचे हे जो बीपी शुगर लट्टपणा मुळव्याध भगंदर असे जे आजार्स आहेत यावर खरा उपाय हा त्या व्यक्तीला त्या आजाराबद्दल आजाराविषयी जी जनजागृती आहे किंवा शिक्षण देऊन आपण त्या आजार होऊ नये किंवा झालेच तर त्यातून कसं बाहेर काढता येईल याविषयी आम्ही त्या पेशंटला त्या रुग्णाला त्याची त्या जीवनशैली जीवनशैलीत बदल करून त्या आजारावर कसं मात करता येईल यावर आम्ही विशेष भर देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकारच्या आजारामध्ये रुग्णाची जी प्रतिकारक्षमता कमी झालेली असते तर ती प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी त्याला आहार विहार त्यानंतर जे आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या आणि काही योगा प्राणायाम यामध्ये आम्ही विशेष भर देऊन त्या रुग्णाची प्रतिकारक्षमता वाढवून त्या रुग्णाला आजारमुक्त करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो जर शरीराची आजारबद्दल लढण्याची जर प्रतिकारक्षमता जर चांगली असेल तर आजार त्या व्यक्तीपासून दूरच राहतो किंवा आजार आजार झाला तरी पण तो लवकर बरा होतो आणि अशा प्रकारे आम्ही या रुग्णांना प्रत्यक्ष विशेष वेळ देऊन त्या रुग्णांना त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे आजारावर मात करण्यासाठी मनोधैर्य मनो जे असतो मनोधैर्य आम्ही वाढवतो त्या पेशंटचं आत्मबल वाढवतो आणि आत्मबल वाढवल्यानंतर त्या पेशंटचा सेल्फ कॉन्फिडन्स जर चांगला असेल तर तो त्या आजारावर मात करतो आणि त्या आजारापासून मुक्त होतो mm. हे एक मानसिक असमानता मानसिक कुठेतरी त्याची मनोबल्ये ढळल्यानंतर त्या रुग्णाला त्या व्यक्तीला कुठेतरी एक मनाचं पूर्णपणे बॅलन्सिंग नसतं आणि तो कुठेतरी आपल्याला जे काय करायला पाहिजे त्याचं पूर्णपणे तो बॅलन्स नसल्यामुळे कुठेतरी आपला एक मार्ग चुकतो आणि तो व्यसनाच्या आहारी जातो तर व्यसनाच्या आहारी जातो म्हणजे त्याला कुठेतरी आपण व्यषणी व्यक्तीच्या संपर्कात तो व्यक्ती जातो आणि वेषणी व्यक्तीच्या संपर्कात गेल्यानंतर त्याला हळूहळू व्यसन दळतात तर आम्ही यामध्ये काय करतो सगळ्यात पहिले म्हणजे त्या व्यक्तीला प्रत्यक्ष आम्ही आमच्यासमोर आल्यानंतर आम्ही त्या व्यक्तीला किंवा त्याच्या नातेवाईकांना त्या आ व्यसनापासून कसं दूर राहता येईल किंवा व्यसन आलं तर त्याला कसं दूर करता येईल याचं आम्ही त्याला काउन्सलिंग म्हणजे समोपदेशन करतो आणि व्यसनामुळे होणारे नुकसान हे आम्ही त्याला समजावून सांगतो आणि त्याला थोडंसं आम्ही एक एकदम त्याला निगेटिव्ह न सांगता आम्ही त्याला पॉझिटिव्ह सांगतो कारण त्या व्यक्तीच्या एकदम मनाच्या विरुद्ध झाल्यामुळे तो कुठेतरी व्यसनाच्या आहारी जातो तर आम्ही यामुळे काय करतो की त्या व्यक्तीला आम्ही आमच्या जितकं आमच्या याच्यामध्ये का करता येईल याला आम्ही कॅप्चर करतो म्हणजे आम्ही आमचं जसं काही आम्ही फॅमिली मेंबर झाल्यासारखं करतो आणि आम्ही त्याला जबाबदारीची पण कल्पना करून देतो की बाबा तुला हे मिळालेलं शरीर या शरीरासाठी तुला जे आवश्यक आहे तीच वस्तू घ्यायला पाहिजे तू ही व्यसनी वस्तू व्यसन ज्याळा आहे जे ड्रग्स आहेत याच्यापासून कसं तुला दूर ठेवता येईल त्याला कसं दूर ठेवता येईल आम्ही त्याच्यासाठी त्याला व्यवस्थित काउन्सलिंग करतो आणि ते वेशनापासून त्याला कसं माइंड त्याचं परिवर्तन होईल आम्ही त्याला तशा प्रकारचं समुपदेशन करतो आणि त्या व्यक्तीला जर आम्ही व्यवस्थित समुपदेशन केलं की आणि त्याच्यानंतर त्याचे कुटुंब त्याची जी काही फॅमिली आहे त्यांनी पण त्यांना कोऑपरेट केलं तर तर हळूहळू त्याचं मनपरिवर्तन असतो हे मनपरिवर्तन का करायचे आहे तर प्रत्येक व्यक्ती जन्मल्यानंतर त्याला कोणताही वेशन नसतो परंतु जन्मानंतर जसं जसं तो समाजात व्यवहारात समाजाबरोबर बाकी अन्य मित्रमंडळींच्या संपर्कात येतो आणि जर त्याला अशा प्रकारे वेशनी व्यक्तींच्या संपर्कात गेल्यानंतर त्याला व्यसन जळतो पण तोच जर सत्संगासारखं चांगल्या मित्रांच्या चांगल्या मित्रांच्या संपर्कात असेल तर त्याला असलेलं दुर्गुण त्याचे असलेले जे व्यसन आहेत ते पण दूर होतात पण यासाठी माझ्यासारख्या डॉक्टरांची त्यांना गरज आहे त्यासाठी स्वतः डॉक्टरांनी हे निर्वेशनी असायला पाहिजे तरच आपला प्रभाव त्या पेशंटवर त्या रुग्णांवर पसतो मी ह्या अशा प्रकारच्या सगळ्या व्यसनांपासून दूर राहू हो, त्यामुळे मी कॉन्फिडन्सिली त्या व्यक्तीला सांगू शकतो हो की बाबा रो हो, तुम्ही ह्या व्यसनापासून दूर राहा कारण ते पण व्यक्ती समाजात जरी असले तरी पण मी काय आहे माझं कसं आहे ते व्यक्ती माझ्याकडे जेव्हाच येतील आणि माझे जेव्हाच ऐकतील का मी त्या तशा प्रकारे आचरण करत असेल मी स्वतःच्या तोंडामध्ये खर्रा ठेवून त्या व्यक्तीला खर्रा सोळ असं सांगत असेल तर तो माझं ऐकणार नाही त्यासाठी मला आधी त्याच्या प्रकारे तशा प्रकारे चांगलं आचरण स्वतःचं चा करावं लागेल आणि मी माझं स्वतःचं आचरण तशा प्रकारे करतो आणि म्हणून मग हे रुग्ण माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना दारू तंबाखू खर्रा सुपारू बिळी अशा प्रकारच्या व्यसनांपासून दूर कसं राहावं याचे काही जे काही नुकते आहेत जे काही आयुर्वेदिक पद्धतीचे काही आमच्याकडे औषधी आहेत आम्ही ते त्याला देतो आणि त्या पेशंटला हळूहळू आम्ही व्यसनांपासून दूर करतो कारण व्यसन हा त्या व्यक्तीचं शरीरच नाही तर त्या व्यक्तीचं सामाजिक कौटुंबिक आर्थिक सगळ्या प्रकारे त्याचं एकदम तो विध्वंस करत असतो म्हणून समाजानेसुद्धा या व्यसनांपासून दूर राहावं असं आम्ही आवाहन करतो आणि व्यसनमुक्तीचं अभियान मी माझ्या परीने या ठिकाणी चालवतो आणि त्याला लोकांकडून चांगला रिस्पॉन्स भेटतो आजच्या जीवनशैलीमध्ये सर लोकांचं खानपान एकदम वेगळं झालेलं आहे आणि घरी बसून किंवा बाहेरचं जंक फूड खाऊन त्यांची प्रकृती पण चिरगडलेली बिघडलेली आहे तर त्याच्यामुळे हृदयघात आणि कोलेस्ट्रॉल असं वाढलेलं आहे तर संबंधी आपण आमच्या चॅनलकडून बाकी लोकांना काय संदेश द्याल आणि काय त्यांना उपचार सांगाल आजच्या धावपळीच्या युगात आणि कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती एवढा धावपळ करतो की त्या व्यक्तीनं आपल्याला निसर्गाकडून परमेश्वराकडून मिळालेल्या या शरीराकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि अशातच त्याच्या हातून विविध प्रकारच्या जीवनशैलीमध्ये चुका होत चाललेल्या आहेत आणि यासाठी आम्ही त्या व्यक्तीला दैनिक दिनचर्या त्याचबरोबर व्यवस्थित खानपान आज असं परिस्थिती आलेली आहे की एकेकाळी -एक लोकांना खायला मिळत नव्हतं त्यामुळे लोकांना आजार व्हायचे परंतु आज इतकं इतकं खाऊन 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 लोक अजिरण होऊन ओबेसिटी वाढून बी पी शुगर थायराइड पाईल्स फिश्च्युला यासारखे जे जी जीवनशैली आधारित आजार आहेत तर या आजारांचा खूप भरमसाठ आज समाजामध्ये फैलाव होत आहे आम्ही यासाठी रुग्णांना त्यांची जीवनशैली कशी करायची त्यांनी साधारणपणे चोवीस तास प्रकारे आपलं चोवीस तासाचं टाईमटेबल कसं मॅनेज करायचं हे आम्ही त्यांना आयुर्वेदानुसार जी आयुर्वेदाची आमची दिनचर्या आहे जसं की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत म्हणजे सकाळी खूप लवकर उठलं व्यवस्थित उठलं तर आपल्याला सकाळच्या वेळेत जे हवामान म्हणजे वातावरणामध्ये जे ऑक्सिजन भरपूर असतो तर जर भरपूर ऑक्सिजन आपण जर असताना प्राणायामसारखे योगासारखे जर आपल्या शरीराची हालचाल केली तर आपल्या शरीरामधलं जे बरेचसे आजार आहेत ते निघून जातात जसं रात्रीचं जागरण जर केलं तर आपल्याला सकाळी खूप आळस वाटतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स निर्माण झालेले असतात म्हणून आमच्या आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे की सकस आहार आणि योग्य प्रमाणात निद्रा म्हणजे झोप हे दोन अत्यंत आवश्यक आहेत तर आम्ही रुग्णांना आहाराचं आणि निद्रेचं म्हणजे झोपेचं महत्त्व समजावून सांगतो उरलेले साधारणपणे चोवीस तासातून आपण पंधरा ते अठरा तास आपण काम करू पण उरलेली सहा तासाची योग्य ती झोप आणि खास करून रात्रीची झोप घ्यायला सांगतो जीवनशैलीमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराला जे आवश्यक अन्न आहे तेच आपल्याला खायला पाहिजे आपण काय म्हणतो आजकाल की मी भरपूर खातो मग माझं शरीर चांगलं राहायला पाहिजे भरपूर खाल्ल्यानं शरीर चांगलं होत नाही योग्य आणि अयोग्य काय तेच खायला पाहिजे जसं आपल्याला याकडे एक, एक जर पेट्रोलची गाडी असेल आणि त्या पेट्रोलच्या गाडीमध्ये आपल्याला फक्त पेट्रोलच भरतो आपण का तर त्या गाडीमध्ये फक्त पेट्रोलची सिस्टीम तयार असते आपण त्या ठिकाणी जर डिझल केरोशिन अंत्य जर इंधन भरलं तर त्या गाडीचं इंजिन कार्बोरेटर खराब होतं तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये नको असलेले किंवा आपल्या शरीराला नको असलेले जर घटक आपण आपल्या शरीरामध्ये आहारातून घेतले तर आपल्या शरीराची पचनक्रिया खास करून बिघडते आणि पचनक्रिया म्हणजे पोटाचे विकार वाढले की हळूहळू बाकीच्या ज्या जीवनशैली आधारित आजार आहेत यांचं उगम होतो आणि पोटं हे महत्त्वाचं अवयव आहे महत्त्वाचा आपला भाग आहे आणि इथूनच बाकी आजारांचं उगम होतो म्हणून आम्ही रुग्णांना खास करून आहारावर विशेष भर द्यायला सांगतो आणि त्याला व्यसनांपासून दूर राहायला सांगतो आणि खास करून आमच्या आयुर्वेदाचे महत्त्व त्या रुग्णांना देत असतो मी गेली पंचवीस वर्षापासून साकोलीमध्ये जनरल प्रॅक्टिस सोबत आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहो मी सुरुवातीला त्या काळानुसार म्हणजे एकोणीसशे शहाण्णवला सुरू केलं त्यावेळेस विशेष करून आयुर्वेदाचा विशेष असा काही प्रचार प्रसार नव्हता आणि आयुर्वेदाला रिस्पॉन्स नव्हता त्यामुळे मी सुरुवातीला ॲलोपॅथीची पण प्रॅक्टिस केली आणि सुरू आहे पण जसं जसं काळ बदलला आज आयुर्वेदासाठी खूप चांगले दिवस आलेले आहेत आज चांगल्या सुशिक्षित लोकं आमच्याकडे आयुर्वेदाच्या औषधासाठी येतात अगोदर लोक आयुर्वेद औषध घ्यायला कंटाळा करत होते परंतु आता ॲलोपॅथीच्या औषधाचे साईड इफेक्ट आणि शरीरावर होत असलेले त्याचे दुष्परिणाम पाहता आयुर्वेद औषधाकडे लोकांचा बराच कल आहे त्यामुळे मी विशेष करून लोकांची जीवनशैली आधारित आजार खास करून ओबेसिटी हायपरटेन्शन डायबेटीस हायपोथायरायटिजम हार्ट डिसीज त्यानंतर आम्लपित्त मुळव्यात भगंदर स्किन म्हणजे त्वचेचे आजार आदी आजारांवर आजार उप, जे जुनाट आजारस असतात याकरिता मी माझ्याकडे माझ्या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक औषधाची उप सुविधा उपलब्ध आहे तसेच माझ्याकडे माधवबाग आयुर्वेद चिकित्सेचं सेंटर आहे माझ्याकडे त्यामुळे ज्यांच्या हार्ट ब्लॉकेजेस असतात किंवा हार्टचे जे ब्लॉकेज म्हणजे हार्टचे आजार असतात हृदयरोग तर त्यासाठी माझ्याकडे आयुर्वेदिक माधवबाग औषधं उपलब्ध आहेत आणि आम्ही ते रुग्णांना देतो आणि रुग्णांना त्यांना चांगला रिझल्ट मिळतो या सगळं करत असताना आम्ही रुग्णाला विशेष करून प्रशिक्षित करतो म्हणजे त्या आजाराबद्दल त्याला आम्ही एक प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग करतो की तुला ह्या गोष्टी केल्यामुळे तुझ्या शरीरामध्ये हा आजार आला तर आपल्याला जर आजार घालवायचा असेल तर काय आपल्याला आयुर्वेदाचा जो मूळ सिद्धांत आहे स्वास्तस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरश्य व्याधीपरिमोक्षण म्हणजे एक तर आजार होऊ नये आणि झाला तर तो आजार आपल्या शरीरातून मुळासकट बाहेर कसा काढायचा हे आमच्या आयुर्वेदानं सांगितलं आम्ही आणि तीच टेक्निक आम्ही या ठिकाणी रुग्णांना वाप वापरतो आणि रुग्ण त्यापासून चांगले बरे होतात आज बरेचसे असे रुग्ण आहेत की ज्या रुग्णांचं ऑपरेशन सुद्धा पोटाचं दुखणं कमी झालेलं नाही ते रुग्ण आमच्या आयुर्वेदिक औषध उपचार आयुर्वेदिक शल्यानं आयुर्वेदिक पत्त्यापत्त म्हणजे आयुर्वेदिक जे काय खायचं काय नाही खायचं ते बरे झालेले आहेत ज्या रुग्णांना आधी म्हणजे एकदम असे पेशंट्स आहेत की ज्यांचं वजन वाढल्यामुळे हळूहळू हळूहळू त्या पेशंट्सला बी पी शुगर थायरॉइड हे एक 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 एक, एक आजार वाढत होते आमच्या एका विशिष्ट लेवलवरती पेशंट आमच्याकडे आलेत आणि आम्ही त्या पेशंटला त्याच कंडिशनमध्ये त्या स्टेपमध्ये औषध उपचार केला आणि त्याला त्याच्या हातून जे चुका होतो त्या आहार विहाराबाबत त्या आम्ही त्याच्या चुका दुरुस्त केल्या आणि त्या रुग्णाला समोरच्या भविष्यात होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत आम्ही ते त्याच ठिकाणी रोखलेले आहेत आणि त्यामुळे त्या रुग्णाला भविष्यात जे मोठे मोठे आजाराचे कॉम्प्लिकेशन मोठे मोठे आजाराची गिफ्ट मिळणार होती ते आम्ही त्या ठिकाणी थांबवली आणि त्यामुळे त्या रुग्णाचं भविष्यात होणारा जो आर्थिक खर्च आहे तो कमी झाला ते मी अमरावती विद्यापीठातून श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय गुरुकुंज मोजरी इथून बी एम एस झालं त्यानंतर मी आयुर्वेद पंचकर्माचे क्लासेस नागपूरला केले आणि असं करता करता हळूहळू मी आयुर्वेदाचा व्याप वाढत वाढत मी दोन हजार आठमध्ये इर्ला आयुर्वेद मेडिकल कॉलेज खारघर मुंबई येथून सारसूत्र आणि ॲनोरेक्टर डिसऑर्डर ही मुळव्यात भगंदरवरची शस्त्रक्रियाची ट्रेनिंग पूर्ण केली त्यानंतर मी इथं साकोलीला आयुर्वेदासोबतच सारसूत्राची म्हणजे मुळव्यात भगंदरवर शस्त्रक्रियाची पण प्रॅक्टिस सुरू केली आणि आता असं वाढवत वाढवत आज मी माधवबागच्या पण ट्रेनिंग घेतलेल्या आणि माधवबागची पण फ्रेंचायसी आज माझ्या ठिकाणी आहे माझ्याकडे आहे